नमस्कार, मी दिलीप आणि तुमचा फूड होस्ट आहे दोस्त. आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती आता नवीन असाल तर लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर मग चला आपण आजच्या रेसिपी बघूयात. आजची रेसिपी खूप इंटरेस्टिंग आणि वेगळी आहे. सो त्या रेसिपीचं नाव आहे कुरकुरे चिकन मोमोज. खूप छान रेसिपी बनणार आहे. सो आपण चला बनवायला सुरुवात करूया. मोमोज बनवण्यासाठी आधी आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहे. सो त्यासाठी मी ते परातीमध्ये मैदा घेतो आहे. आपल्याला 1.5 कप मैदा घ्यायचा आहे. सो इथे मी 1 कप घेतो आणि आता 1/2 कप घेणार आहे. सो आपण आता मैदा घेतला इथे बघा, त्यामध्ये आता चवीनुसार मीठ ॲड करून घेऊयात. सो मी ते मीठ ॲड करून घेतो आहे आणि त्यामध्ये 1 चमचा तेल ॲड करून घेऊयात. आता थोडं मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये पाणी ॲड करत आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहे. डो आपल्याला एकदम हार्ड किंवा सॉफ्ट नाही बनवायचा आहे, मीडियममध्ये बनवायचा आहे. सो आता मी डो प्रिपेअर करून घेतो आहे. बघा, आपला डो इथे प्रिपेअर झाला आहे. थोडं आपण त्याला मळून घेऊया छानपैकी. आणि डो मळून झालं की आपण त्याला साईडला ठेवूयात. वरती ओला कपडा ठेवायचा आहे आणि आता आपण हे साईडला ठेवून आपण आता चला मोमोजचं स्टफिंग तयार करायला घेऊयात. सो इथे बघा, मी पॅन घेतला आहे. पॅनमध्ये आपल्याला आता तेल ॲड करून घ्यायचं आहे. मी तेल घेतलं ते मी ॲड करून घेतो आहे पॅनमध्ये. आणि तेल गरम झालं की त्यामध्ये आपण आता अदरक लसूणची पेस्ट ॲड करणार आहोत. सो इथे मी 1 चमचा अदरक लसूणची पेस्ट घेतली ती मी ॲड करतो आहे. त्यामध्ये थोडंफार पाणी होतं, त्यामुळे पूर्णपैकी सगळीकडे पसरलं आहे तेल. सो आता त्याच्यामध्ये मी कांद्याची पात असते, त्यातला तो कांदा असतो तो मी इथे कट करून घेतला, तुम्ही ॲड करून घेतो आहे. आणि जी कांद्याची पात आहे ती मी नंतर ॲड करणार. सो आता आपण सर्व परतून घेऊयात आणि कांदा थोडा फ्राय करून घेऊयात तेलामध्ये. छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे. सो इथे बघा, आपला कांदा फ्राय झाला आहे. सो याच्यामध्ये आता मी बघा चिकन घेतलं आहे. जे चिकन बोनलेस चिकन असतं ते मी मिक्सरला लावून घेतलं आणि त्याचा खिमा टाईप करून घेतलं आहे. सो आता याच्यामध्ये आपण हे ॲड करून घेऊयात हे पहा. आणि आता आपण सर्व परतून घेऊयात. छानपैकी आपल्याला परतून घ्यायचं आहे. थोडंफार कुक करून घ्यायचं आहे आधी. इथे आपलं कुक व्हायला लागलं आहे चिकन. सो आता याच्यामध्ये आपण आता पुढचे इन्ग्रेडियंट्स ॲड करूयात. सो इथे बघा मी कोथिंबीर कट करून घेतली आहे, ती मी ॲड करून घेतो आहे. आणि जी कांद्याची पात मी बोललो होतो ती आता इथे ॲड करून घेते मी हे पहा. आणि आता आपण थोडं परतून घेऊयात हे. आणि गॅस आपल्याला मीडियमवरतीच ठेवायचं आहे, मीडियम किंवा स्लोवरतीच. सो आपण हे परतून घेऊया. सो आता ह्याच्यामध्ये मीठ ॲड करून घेतो आहे. मीठ थोडंसंच ॲड करायचं कारण की आपण सोया सॉसही ॲड करणार आहोत. काळी मिरी पावडर ॲड करून घेतो आहे. आणि आता हे सर्व परतून घेऊयात परत. आणि बघा, चिकनला पाणी सुटलं आहे. हे आपलं चिकनचं पाणी आटेपर्यंत आपल्याला चिकन स्वतः करून घ्यायचं. नंतर आपल्याला गॅस बंद करायचे. यामध्ये आता मी सोया सॉस ॲड करून घेतो आहे हे पहा. आपण सर्व ॲड करून आपण आता सर्व परतून घेऊयात. आणि आपल्याला जे पाणी दिसतं आहे ते आपल्याला आटवून घ्यायचं आहे. आणि ते आटलं की आपण गॅस बंद करून घेणार आहोत. त्याला आपण आता मोमोज बनवायला सुरुवात करूयात. सो इथे बघा, पाणी आपलं सगळं आटलं आहे. सो आता आपण हे थंड व्हायला ठेवूयात आणि कुरकुरे चिकन मोमोज बनवायला सुरुवात करूयात. आता इथे पण रेस्ट करायला ठेवलेला डो घेतला आहे बघा, तो आता आपण थोडासा मळून घेऊयात. मग चला आता आपल्याला पेढे बनवून घ्यायचे डोचे. सो आपण आता पहिलं कट करून घेऊयात हे पहा. आणि आपल्याला आता पेढे बनवायचे एकदम समान आकाराचे आपल्याला पेढे बनवून घ्यायचे ते एकत्र सर्व. जास्त मोठे दिसत आहेत ते आपण इक्वली पार्टमध्ये कट सगळीकडे ॲड करून घेणार आहोत. सो आता आपण चला पहिला मोमोज बनवायला सुरुवात करूया. सो इथे मी पेढा घेतला आहे, त्याला पीठ लावून घेतलं आहे. सो आता आपल्याला हे रोल करून घ्यायचं आहे छानपैकी. सो आता आपल्या इथे बघा तयार झालं आहे, एक रोल करून झालं आहे. सो त्यामध्ये आता आपण जी स्टफिंग तयार करून घेतलं आहे चिकनचं ते आपल्याला लावायचं आहे. यामध्ये जे आपण स्टफिंग तयार करून घेतलं आहे ते आपण यामध्ये आता ठेवणार आहोत हे पहा. आणि मस्तपैकी भरून 2 चमचे मी चिकनचं स्टफिंग यामध्ये ॲड करणार आहे. सो आता आपल्याला अशा पऱ्या बनवून घ्यायच्या आहेत बघा. जो तुम्हाला तुमच्या आवडीचे ज्या शेपमध्ये तुम्हाला मोमोज आवडतात त्या शेपमध्ये तुम्ही बनवू शकता. ते मी आता बनवून घेतो आहे. सो बघा, इथं आपलं फायनल तयार झालं आहे. फायनलला टक करून घेऊया. आणि आता बघा, मी ते खालून असं प्लेस करत येतो आहे जेणेकरून जो एक्स्ट्रा पार्ट आहे मैद्याचा तो आपल्याला साईडला काढून घ्यायचा आहे. सो इथे बघा आपला. सो आता आपल्याला जो वरती जो एक्स्ट्रा पार्ट दिसतो तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे हे पहा. आणि जे आणि आता आपल्याला जे उरलं आहे ते आपल्याला छानपैकी लॉक करून घ्यायचं जेणेकरून आतमधली स्टफिंग फ्राय करताना बाहेर नाही येणार. सो इथे आपला पहिला मोमो तयार आहे बघा, किती मस्त आणि परफेक्ट वाटतो आहे. सो चला असंच आपण आता दुसरा बनवून घेऊयात. सो इथे मी आता पेढा घेतला आहे दुसरा, त्याला मस्तपैकी आपण आता लाटून घेऊयात. जसं तुम्हाला पात्र पाहिजे, जेवढं पात्र पाहिजे तुम्ही लाटून घेऊ शकता. सो आता इथे आपला बघा लाटून झाला आहे. किंवा तुम्ही एकच मोठी चपाती लाटून एकदा आकाराचा काही वाटे वगैरे असेल त्यामध्ये कट करून घेऊ शकता. त्यामध्ये स्टफिंग भरून घेतो आहे तुम्ही. आणि आपण आता ह्याच्या पऱ्या काढून घेऊयात हे पहा.
तुम्हाला जो शेप आवडतो त्या शेपमध्ये तुम्ही करू शकता। हे बघा, आणि आता आपण जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो मैद्याचा काढून घ्यायचा आणि खालून असं प्रेस करत यायचं वरती, जेणेकरून तो प्रॉपर राऊंड शेप येईल। आणि आता आपण हे कट करून घ्यायचं आणि वरची जी साईज आहे साईड आहे ती लॉक करून घ्यायची। आणि अशा प्रकारे आपले सर्व मोमोज तयार आहेत। सो चला आपण आता मोमोजची कोटिंग बनवूयात। सो कोटिंग बनवण्यासाठी इथे बघा कॉर्नफ्लेक्स मी एकदम चुरगळून घेतलेत। आणि आता आपण चला मैदा आणि कॉर्नफ्लेक्सची स्लरी बनवून घेऊयात। त्यासाठी मी 5 चमचे मैदा घेतला आणि 3 चमचे कॉर्नफ्लोअर घेतले। यामध्ये तुम्हाला इथे 2-2 चमचे 4 चमचे मैदा आणि 3 चमचे कॉर्नफ्लोअर घेतले। त्यामध्ये पाणी ॲड करत आपल्याला याची स्लरी तयार करून घ्यायचं आहे। एकदम पातळ नाही करायचे, थोडीशी घट्टच ठेवायचे। सो त्यामध्ये मी मीठ नाही ॲड केलं कारण की कॉर्नफ्लेक्समध्ये ऑलरेडी मीठ असतं। सो आता पण चला आपण आपली स्लरी तयार झाली आहे। सो चला आपण इथे मी बघा पहिला मोमो घेतला आहे। पहिला आपल्याला त्या स्लरीमध्ये डीप करून घ्यायचं आहे छानपैकी। त्यानंतर कॉर्नफ्लेक्समध्ये डिप करायचं आहे आणि मस्तपैकी कॉर्नफ्लेक्स सर्वीकडे लागलं पाहिजे छानपैकी। आपल्याला थोडंफार प्रेस करत आपल्याला ते लावून घ्यायचे सर्वीकडे। आणि इथे आपले सर्व मोमोज तयार करून घेतले आहेत आणि जे उरले आहेत ते मी असेच फ्राय करणार आहे। 2 मोमोज आहेत ते असेच फ्राय करणार आहेत। सो चला आपण आता फ्राय करायला घेऊया। सो आपल्याला तेल छानपैकी गरम करून घ्यायचं आहे। गरम झालं की आपल्याला गॅस मिडियमवरती ठेवायचा आहे। त्यानंतर मोमोज तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत। हे मोमोज तुम्ही आधी 10 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवू शकता कारण की जी वरती आपण कोटिंग केली आहे कॉर्नफ्लोअरची ती निघू शकते तेलामध्ये। त्यामुळे मी आधी 10 मिनिटं ते फ्रीजमध्ये ठेवलं होतं। सो आता आपण हे बघा आपले मोमोज फ्राय झाले आहेत। मस्तपैकी डार्क गोल्डन कलर यायला पाहिजे। सो आता आपल्या इथे डार्क गोल्डन कलर आला आणि आपण काढून घेऊयात। सो असंच आपण दुसरा स्लॉट ॲड करून घेऊयात। सो ह्यामध्ये मी आता 3 मोमोज ॲड करून घेते तेलामध्ये आणि छानपैकी एकदम डार्क गोल्डन कलर येईपर्यंत आपण तर फ्राय करून घेऊयात। हे मोमोज मी सेजन चटणीसोबत सर्व केलेत किंवा तुम्ही मेवासोबतही खाऊ शकता। मेवासोबत तर खूप छान चव येते। सो तुम्ही मेवासोबत नक्कीच ट्राय करा आणि जर तुमच्याकडे मोमोजची चटणी असेल तर खूपच उत्तम। सो अशा प्रकारे आपले कुरकुरी चिकन मोमोज तयार आहेत। बघा किती भारी दिसत आहेत। सो चला भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका। आणि तुमच्याकडची कोणती रेसिपी पाहायची असेल किंवा व्हिडिओ पाहायचे असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, मी बनवायचा नक्कीच प्रयत्न करेन। थँक्यू।